नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप बोडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला खरीप हंगाम जवळ येतो किंवा मग पावसाळी हंगाम जवळ येतो असं आपण म्हणू शकतो त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याची एकच धाव असते की आपण आपल्या शेतीमध्ये कोणतं बियाणं आपण पेरलं पाहिजेत वेगवेगळे बियाणं असतात मात्र आपला आजचा जो विषय आहे तो आहे सोयाबीनचं कोणतं बियाणं आपल्या शेतामध्ये आपण घेतलं पाहिजेत आणि कोणत्या बियाणाला अवरेज खूप जास्त असतो अशाच व्हेरायटी बरेचसे शेतकरी तुम्हाला घेताना दिसत असतात तर या संदर्भातला हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा होणार आहे तेव्हा हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच पा मध्ये कुठेही स्किप करू नका नक्कीच तुमचा या खरीप हंगामामध्ये म्हणजे पावसाळी हंगामामध्ये खूप जास्त फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला एक घंटी दिसत असेल त्याला देखील क्लिक करा आणि ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुम्हाला पाहता येईल शेतकरी मित्रांनो बरेचसे कॉल आणि बरेचसे मेसेज येत आहेत कारण या अगोदर आपण एक फुले संगम आणि फुले अग्रणी हे राहुरी कृषी विद्यापीठाचे जे संशोधित वान आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये जवळपास तो व्हिडिओ जवळजवळ दीड लाख लोकांनी पाहिलेलं ला आहे आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये खूप जास्त कमेंट आणि खूप जास्त मॅसेज आम्हाला येत आहेत खूप जास्त फोनसुद्धा येत आहेत आणि तो प्रत्येक फोन कॉल आम्ही घेऊ शकत नाही कारण खूप अडचणी असतात तेव्हा शेतकरी मित्रांनो फुले संगम आणि फुले आग्रणी वा हे वाहन कुठे भेटते याबद्दलचे खूप सारे खूप जास्त कमेंटसुद्धा आमच्यापाशी आलेले आहेत तेव्हा शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे हे वाहन नेमकं आपल्याला कुठे मिळणार आहे हे वान तुम्ही घ्यायला पाहिजेत का नाही तेव्हा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो कोणतंही वान ज्या वेळेला आपल्याला निवडायचं आहे त्यावेळेला त्या वानाबद्दल संपूर्ण माहिती घेणं खूपच महत्त्वाचे असते या अगोदरचा आमचा एक व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता आम्ही तिथे संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे की तुम्ही कोणतं एखादा वान घेत असाल तर तुम्ही नवीन वान जर घेतात असाल तर तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजेत कारण शेतकऱ्याचं कसं असते एक सा एका विशिष्ट काळामध्ये आपल्याला ती पेरणी करायची असते आणि त्या पेरणी केल्यानंतर जर ते काही बियाणं निघालं नाही किंवा बोगस बियाणं निघालं तर मात्र समोरील काळामध्ये आपण लेट पेरणी जर झाली तर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी तर येतातच मात्र होणारं उत्पन्न देखील तेवढंच कमी होताना आपल्याला दिसते आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला समोर जावं लागते तेव्हा हा कार्यक्रम आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडणार आहे याबद्दल काही शंकाच नाही मात्र हा व्हिडिओ इतका जास्त शेअर करावा कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे तेव्हा शेतकरी मित्रांनो फुले संगम आणि फुले अग्रणी हे जे काही वान आहे ते आहे राहुरी कृषी विद्यापीठाचं संशोधित वान आणि बरेचसे असे काही वानं आहेत जे तुम्हाला माहिती असतील किंवा माहिती ज्या शेतकऱ्यांना नसतील त्यांना माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेतकरी मित्रांनो राहुरी कृषी विद्यापीठ असो किंवा मग मराठवाड्यामधील बरेचसे काही कृषी विद्यापीठं आहेत महाराष्ट्रातले वेगवेगळ्या विदर्भातले काही जे कृषी विद्यापीठं आहेत किंवा राज्यस्तरीय विद्यापीठं किंवा मग बाहेर राज्यातील कृषी विद्यापीठं हे काय काम करत असतात दरवर्षाला किंवा दोन वर्षामध्ये कधीमधी नवनवीन बियाणं संशोधित करत असतात ज्यामध्ये शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे कशा पद्धतीने वाढवता येईल किंवा अशा काही व्हेरायट्याच म्हणजे वान असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना त्याच सर्व खर्चामध्ये जास्त उत्पन्न होताना आपल्याला दिसत असते मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचतच नाही त्यामुळे आमच्या चॅनलच्या माध्यमातून कशा पद्धतीने माहिती पोहोचवायची आहे ते आम्हाला माहीत आहे मात्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं तुमचं नक्कीच काम आहे तर शेतकरी मित्रांनो राहुरी कृषी विद्यापीठाचे जवळपास एकूण नऊ वान आहेत आत्तापर्यंत मार्केटमध्ये ज्याचं चांगलं शेतकऱ्यांना आवरेज मिळालेलं आहे त्यापैकी फुले आग्रणी फुले संगम फुले कल्याणी हे जे काही वानं आहेत हे वानं चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना आवरेज देऊन गेलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे वान शेत आपल्या ला शेत शेतामध्ये लागवड किंवा पेरणी करायची आहे तर पेरणी करताना किंवा लागवड करताना बऱ्याच शेतकरी इथे चूक करतात त्या चुका कशा करतात आणि त्यावर कशी मात करू शकतो हे चुका शेतकऱ्यांना का केल्यानंतर कसं नुकसान होते याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओमध्ये नंतर पाहणारच आहोत तेव्हा शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होते यूट्यूबवरती आपण जर पाहिलं तर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि ज्या वेळेला आपण फोन करून जे काही बियाणं बोलवतो किंवा तिथे जाऊन जे काही बियाणं आणतो आपण पेरणी केल्यानंतर तर आपल्या लक्षात येत नाही की हे बियाणं कशा पद्धतीचं आहे पण ज्या वेळेला आपला काढणीचं जे वेळ येते आपल्या पिकाची त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की हे जे काही बियाणं आहे ते फुले संगम फुले आग्रणी किंवा फुले कल्याणी नाहीच बोगस बियाणं आपल्याला देण्यात आलेलं आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो तुमची फसवणूक होऊ नये याकरिता असे काही शेतकरी आहेत तुमच्या भागामध्येच जे काही शेतकरी असतील ते ह्या काही वान घेणारे त्यांच्यातपासून तुम्ही हे जे काही बियाणं आहे ते घेतलं पाहिजेत या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या भागामध्ये शेतकऱ्याची आम्हाला ओळख नाही किंवा भेट होत नाही त्यावेळेला पर्यायी म्हणून तुम्ही राहुरी कृषी विद्यापीठातून जाऊन थेट हे बियाणं घेऊन या तिथे तुम्हाला डुप्लिकेट बियाणं असं मिळणार नाही कारण ते सर्टिफाईड बियाणं असते राहुरी कृषी विद्यापीठाचं आणि ते तुम्हाला मिळून जाईल शेतकऱ्यांनो बाहेरून घेतल्यानंतर जी फसवणूक होते हे टाळण्यासाठी तुम्हाला हे करणं खूप महत्त्वाचं आहे हा बरा बराबर आहे लॉकडाऊनमध्ये तिथे जाऊन हे बियाणं आणणं थोडं अवघड आहे मात्र तुम्ही जर थोडा पैसा खर्च केला किंवा एका गावामध्ये दहा ते पाच शेतकरी जर हे बियाणं घ्यायच्या तयारीत असतील तर तुम्ही एखादी पेशल गाडी करून तिथे जाऊ शकता आणि तुम्हाला तिथे जाण्याअगोदर डायरेक्टली तुम्ही तिथे जाऊ नका जाण्याअगोदर तुम्हाला नोंदणी करणं खूप गरजेचं आहे जे काही फोन कॉल्स आहे जे बियाणं तुम्हाला पंधरा मे नंतर उपलब्ध होणार आहे स्क्रीनवर तुम्हाला हे जे काही नंबर दिसत आहे शेतकरी मित्रांनो हा राहुरी कृषी विद्यापीठाचा ऑफिशियल नंबर आहे हा नंबर तुम्ही सुट्टीच्या दिवशी लावू नये किंवा दहाच्या अगोदर सकाळी लावू नाही आणि संध्याकाळी पाचच्या नंतरही हा कॉल उचलला जाणार नाही तेव्हा हा कॉल ज्या वेळेला तुम्हाला लावायचा आहे तुम्हाला दहाच्या नंतर आणि सुट्टीच्या दिवसामध्ये हा लावायचा नाही दहा नंतरच हा कॉल लावायचा आहे पाचच्या अगोदर तुम्हाला कॉल लावायचा आहे तिथे तुम्ही फोन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहितीसुद्धा दिली जाते आणि हा नंबर नोट करून घ्या तुम्हाला स्क्रीनवर कधीही तुम्ही आमच्या चॅनलवरती येऊन हा नंबर घेऊ शकता असा ऑफिशियल नंबरसुद्धा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये जे काही रेट चाललेले आहेत त्या योग्य दरामध्ये ते तुम्हाला बियाणं मिळणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या भागामध्ये हे बियाणं असेल तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती काढूनच तुम्ही हे बियाणं घ्यायला जा आणि स्वतः तुम्ही ते बियाणं घेताना तुमच्या लक्षात येत असेल की जे काही राहुरी कृषी विद्यापीठाचे जे काही बियाणं आहेत ते त्याचे जे दाणे आहेत ते थोडे टपोरे आहेत आणि बारीक दाणे असतील आणि तुम्हाला कोणी जर म्हणत असेल ते हे अशा अशा पद्धतीचं हे बियाणं आहे तर ते बियाणं कदाचित ते नसू शकते तेव्हा हे ते बियाणं घेण्याअगोदर तुम्ही काळजीशीर ह्या गोष्टी करायला पाहिजेत कारण तुमची फसवणूक होऊ नये यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा मुख्य हेतू आहे शेतकरी मित्रांनो आणि राहुरी कृषी विद्यापीठातून तुम्ही खर्च थोडा तुम्हाला लागणार आहे तिथे जाण्याचा मात्र सर्टिफाईड योग्य बियाणेच तुम्हाला मिळेल तेव्हा शेतकरी मित्रांनो अशी कोणतीही फसवणूक होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचू शकता शेतकरी मित्रांनो पुढच्या वर्षाला आम्ही स्वतः राहुरी कृषी विद्यापीठाचं जे बियाणं आहेत जे काही वेगवेगळे वान आहेत जे काही वेगवेगळे शेतकरी असतील त्यांच्यासोबत संपर्क करून आमच्याकडे स्वतः ते बियाणं उपलब्ध करून देणार आहोत आमच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या वर्षाला तुम्ही हे बियाणं घेऊ शकता किंवा तुम्ही असे काही शेतकरी असाल तुमच्याकडे हे काही जर वान असतील तर तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता ज्यामध्ये आमची ईमेल खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्या ईमेलवरती तुम्ही आम्हाला तुमचा तुम्हा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आम्ही तुम्हाला संपर्क करू तुमच्याकडे जे वेगवेगळ्या राहुरी कृषी विद्यापीठाचे बियाणं असो किंवा इतर विद्यापीठाचे जे बियाणं असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा तुमचं बियाणं आमच्या माध्यमातून इतरही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू मात्र तुमचं बियाणं ओरिजिनल असणं खूपच गरजेचं आहे तुम्ही तुमच्या थोड्या पैशासाठी शेतकऱ्याची फसवणूक करू नका कारण तुम्हीसुद्धा शेतकरीच असाल कारण शेतकरी देशासाठी खूप काही करतो आणि कोरोनाच्या काळामध्ये इतरांच्या तुलनेत शेतकऱ्यावर जे काही संकट आलं ते तुम्हाला माहीत आहे शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने भाजीपाला पिकवला मात्र योग्य बाजारपेठ न मिळाल्यामुळे किंवा वेगवेगळे जे काही आपले पिकं आहेत योग्य बाजारपेठ न मिळाल्यामुळे खूप मोठं नुकसानसुद्धा झालेलं आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनीच शेतकऱ्याची फसवणूक करू नये बरेचसे असे शेतकरी आहेत ते शेतकऱ्याची फसवणूक करत नाहीत मात्र यामध्ये व्यापारी वर्ग जर असेल तर अशी फसवणूक करू नका अशी जर काही फसवणूक करण्याचं काम जर झालं तर त्याच्यावरती रितसर कार्यवाहीसुद्धा केली जाऊ शकते तेव्हा असं कोणतंही काम तुम्ही करू नका आणि शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला हे कृषी विद्यापीठाचे जर बियाणे पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर संपर्क करून सर्टिबाईड बियाणं घ्या बाहेरचं बियाणं शक्यतो घेणे टाळाच तर शेतकरी मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल ही माहितीसुद्धा तुमच्या खूप कामाची आहे आम्हालाही माहीत आहे तेव्हा हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत इतका जास्त शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि त्यांची फसवणूक होणार नाही तेव्हा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली लाल अक्षरामध्ये ते नाव दिसत असेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाजूला एक घंटीसुद्धा दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून आमच्या चॅनलवर येणाऱ्या शेतीविषयक नवनवीन तंत्र बातम्या माहिती योजना हे सर्व कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतील बाजारभार हा बाजारभाव हा देखील आमच्या चॅनलवरती रोजचा येत असतो ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर रोज संध्याकाळी सात ते दहाच्या दरम्यान आमच्या चॅनलला भेट द्या तुम्हाला हा बाजारभाव पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबू परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये